आता ठीक आहे, त्यांचं उपोषण सोडावं, त्यांची जी आहे वातावरण जरा शांत व्हावं म्हणून आमचे लोक जात आहेत, मंत्री जात आहेत, न्यायमूर्ती ते जात आहेत, तेही त्यांना हात जोडून सांगतायत. मला सांगा, आता हे जे मंत्री बिंत्री आमचे तर हे ठीकच आहे, पण न्यायमूर्ती की ज्यांच्या हातातून जे आहे की ह्या ओबीसी कोण याचा निकाल लागण्यासाठी जे आहेत त्यांची नेमणुका होत आहेत, आयोग नेमले जातात, ते असे जर तिकडे त्यांना सरसर करत जे तिकडे गेले काय ओबीसीना काय न्याय मिळणार आहे, हे अशा लोकांकडून काय न्याय मिळणार आम्हाला जे तिकडे जाऊन जे हात जोडतायत. आणि सुरुवातीला मला आम्हाला काय सांगितलं आणि जरंगेने पण काय सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये कुणबी असलेल्या लोकांना सर्टिफिकेट द्यायला पाहिजे कुणब्यांचं. मी सांगितलं ठीक आहे, मला विचारलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी बाबा हे असं असं आहे, मी म्हटलं माझे काही म्हणणं नाही, त्यांचं खरोखरच वंशावळ जर जे काय म्हणतात ते काय कुणबी तिथून जर निघाले त्यांचे प्रूफ तर काय हरकत नाही द्यायला. काय एक लक्षात ठेवा, 250 जाती होता आतापर्यंत, म्हणजे ज्या वेळेला पवार साहेबांनी आरक्षण दिलं ओबीसीचं त्यावेळेला साधारणपणे 250 जाती होत्या ओबीसीच्या, त्याच्यानंतर जवळजवळ 450 आता जाती आहेत. आम्ही कुणालाही विरोध केला नाही की जा ठीक आहे तर तुम्ही प्रूफ करा आणि या. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही एकाला घेणार नाही, कुणबी समाज पण फार मोठ्या प्रमाणावर आहेत ना मुळात आमच्याकडे या ओबीसीमध्ये. परंतु माझं म्हणणं असं आहे की नंतर जे काही सुरू झालं त्यांनी सांगितलं की बाबा 5,500 आम्हाला प्रूफ सापडलेले आहेत लोकांच्या, जरंगींनी आता थांबावं, जरंगे थांबायला सुरुवात नाही. त्यांनी सांगितलं म्हणलं आमच्या ह्या जी काही शिंदे कमिटीने तिकडे तेलंगणामध्ये निवडणुका सुरू आहेत, आम्हाला काही कागदपत्र मिळत नाहीत. 2 दिवसामध्ये कागदपत्र मिळाले, 11,500-12,000 तयार झाले आपोआप, कसं काय झालं. आणि ते 11,500 झाले आणि मांडताना आमच्या समोर 13,500, दुसऱ्या दिवशी आणखी 2,000, आणि आता तर अख्ख्या महाराष्ट्रभर जे आहेत ऑफिसं उघडली की या कुणाला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा. एक लक्षात ठेवा, एकदा कुणबी सर्टिफिकेट त्यांना मिळालं की त्यांना शिक्षण असेल त्याच्यामध्ये आरक्षणाचा हक्क, त्यांना नोकरीत आरक्षणाचा हक्क, त्यांना राजकारणात सुद्धा राजकीय सुद्धा आरक्षणाचा हक्क मिळतो. हे जे आमचे धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील, वंधारी समाजाचे कार्यकर्ते असतील, तेली समाजाचे, माळी समाज, सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा सगळा समाज जर म्हणजे एवढा मोठा समाज जर याच्यामध्ये असा जर आला तर कुणालाच काही मिळणार नाही, सगळ्यांचं नुकसान होणार. म्हणून आम्ही आणि बाकी सर्व राजकीय पक्ष म्हणतात की नका त्या ओबीसीला जे आहे धक्का लावू नका. दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या जालन्याच्या मैदानावरून समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेबांनी हे आरक्षणाची घोषणा केली आणि ते आरक्षण दिलं, तिथूनच जे आहे आज ह्या आरक्षण संपवण्याचं काम जे आहे राज्यामध्ये सुरू आहे. आणि असं नाही की मराठा समाजासाठी, परत सांगताना तुम्ही सांगता की आम्ही 3 न्यायमूर्तींची जी आहे कमिटी नेमली, अरे तुम्ही सगळ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट देत आहेत, मग तर मग काय ती कमिटी काय करायची. मग आता एकदा तुम्ही सगळ्यांना देत आहे सगळं, मग आता कमिटी काय कशाला पाहिजे. बॅकडोअर एंट्री तुम्ही देत आहे, तुम्ही फ्रंट डोअर एंट्री जी आहे समोर कायद्यानं सुप्रीम कोर्टामध्ये अडलेलं आहे तिथून या ना तुम्ही, पण तुम्हाला बॅकडोअर एंट्री द्यायची आहे आणि त्याच्यामुळे हे कुणबी घ्या नाही आम्ही वेगळं त्यांना देणार. अरे काय देणार त्यांना वेगळं देणार, तुम्ही सगळ्यांनाच दुकान आता सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या या कोणाला पाहिजे त्याने घ्या घ्या घ्या, हा काय प्रकार आहे. जर एखादा कुठल्याही समाजाचा ओबीसी असेल किंवा दलित असेल आदिवासी असेल, वडिलांचं आजोबाचं 50 वर्षापूर्वीचं 1950 असे सगळे पुरावे मागितले जातात, 8-8 महिने मिळत नाही, 10-10 महिने मिळत नाही, वर्ष वर्ष मिळत नाही, आणि आता तुम्ही झटकन तुम्हाला सगळं मिळालं. असं कोणी करणारच नाही, म्हणजे ओबीसीचं काढून मराठ्यांना देणार किंवा ओबीसीचं काढून कुणाला देणार हा विचार सुद्धा आमच्या कोणाच्या डोक्यात नाही. म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणीतरी आहे, मी ते तुमचं जाणार थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा, बिलकुल हे चुकीचं आहे. भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे. असं कुठलंही आरक्षण
कुठल्याही जातीचं आरक्षण त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही. सर एकूणच त्यांची पत्रकार परिषद बघितली तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांवर नाराजी त्यांची दिसत होती असं चर्चा असेल. ज्यांचं समजा याच्या बाबतीतलं काही मत असेल ते सिनियर मंत्री आहेत, फार काळापासून ते मंत्रिमंडळात आहेत. माझं एकच त्यांना म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा. पण असं थेट प्रसार माध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. पण आताची परिस्थिती राज्यातली की व्यवस्थितशीरपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हाताळलेली आहे, आता व्यवस्थित सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत. असं असताना असलं एखादं भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये. पण तुमच्या बरोबर तो दुसरा गट आलाय, तरी तुम्हाला अडचण करण्याचा प्रयत्न. कोणता गट? अजितदादांचा जो गट आलाय त्या माध्यमातून अशा पद्धतीनं अजितदादांशी बोलण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही, अगदी त्या गटाची मी नेते आहे. उद्या मंत्रिमंडळाची जर बैठक असेल तर मी तेच म्हटलं, एक तर बैठक सुरू होण्यापूर्वी जसा वेळ मिळेल किंवा बैठक झाल्यानंतर आम्ही जे काय आम्ही आमचं जे काय आम्ही मंत्री आहोत ज्यांना कुणाला या संदर्भामध्ये आपलं मत मांडायचं आहे, आम्ही एक तर बैठकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं वेळ मागू, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं वेळ मागू किंवा मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आम्ही या दोघांची भेट घेऊ. कारण अशा पद्धतीनं भुजबळ साहेबांनी वक्तव्य करू नये याकरता त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातले माननीय अजितदादांनी याच्यामध्ये वेळीत लक्ष घालणं आणि अशा पद्धतीची येणारी वक्तव्य त्यांच्या मंत्र्यांच्याकडनं किंवा कुठल्याही मंत्र्यांनी इतर कुठलेही मंत्री बोललेले नाही त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाही याच्या बाबतीत आम्ही माननीय अजितदादांना सुद्धा उद्या भेटून त्यांच्याशी चर्चा करू.